आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत, आपण बातचीत करणार आहोत. सध्याचे कल येत आहेत त्यानुसार भाजप आता सर्वत्रच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. नाही, आता हे अर्ली ट्रेंड्स आहे. अर्ली ट्रेंड्समध्ये सुरुवातीला आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे पोस्टल वोट्स असतात ते त्या ठिकाणी मोजले जातात आणि नंतर त्याची सुरुवात त्या ठिकाणी होते. 2 तासामध्ये आपल्याला काही प्रमाणात अंदाज येईल. पण ट्रेंड बघत असताना एक निवडून येणं, सत्ता स्थापन करणं हा एक विषय झाला. पण गेल्या वेळेस तुम्हाला लीड ज्या ठिकाणी दिली होती ती लीड किती कमी झाली, त्याच्यामध्ये तुमचे जे काही आमदार निवडून आले होते त्याच्यामध्ये कमी कुठं झालं आहे का, ह्यासुद्धा गोष्टी बघण्याची जरूरत आहे. कारण शेवटी केंद्रात त्यांची सत्ता, राज्यात त्यांची सत्ता, ताकद खूप मोठ्या प्रमाणात होती आणि या ताकदीत तिथे असणारे इतर जे सर्व पक्ष होते, SP असेल, काँग्रेस असेल आणि इतर ABSP पासून सगळे, यांनी एक मोठी ताकद लोकांच्या बरोबर राहून त्या ठिकाणी निर्माण केली होती. त्यामुळे पुढच्या 2 तासामध्ये आपल्याला कळेल. आणि जर त्याच्यामध्ये 60-70 आमदारसुद्धा जर कमी झालेले असेल गेल्या वेळेसपेक्षा, तोही या देशाला एक दिशा देणारा ट्रेंड आहे असं माझं मत आहे. उत्तर प्रदेश तो झाकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी, अशा घोषणा काही वेळापूर्वी भाजपच्या आमदारांना विधानभवनाच्या पायऱ्यावर दिल्या. आता उत्तर प्रदेशमध्ये एखादी गोष्ट घडती आणि त्याला जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही रिलेट करत असाल कितपत योग्य आहे. आता तुम्ही ऑलरेडी जेव्हा सुशांत सिंग राजपूतची त्या ठिकाणी आत्महत्या झाली होती, बिहारचं इलेक्शन होतं, तेव्हा भाजपली महाराष्ट्राची नाचक्की त्या ठिकाणी केलेलीच आहे, पोलिसांची नाचक्की केलेलीच आहे. म्हणजे भाजपचं कसं आहे की दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा आपल्या महाराष्ट्राला कमी दाखवायचं, हे त्यांची ती कृपा आहे. आता एक विषय घ्यायचा झाला तर मुंबईचा विषय आपण घेऊ. IFC सेंटर ज्याच्यातून युवकांना, महाराष्ट्रातही आणि मुंबईच्या युवकांना 1,00,000 जास्त नोकऱ्या मिळाल्या असतं हे तुम्ही गुजरातला नेलं. त्यानंतर मरीन पोलीस ही अकॅडमी पालघरला होणार होती ती तुम्ही गुजरातला नेली. मग डायमंडचा व्यवसाय इथं मोठा होता, हजारो लोकांना नोकऱ्या मिळत होत्या, अप्रत्यक्षपणे गुजरातला गेलं. त्याच्याचबरोबर आपले शिप बिल्डिंगचा व्यवसाय आपल्या पोर्टवर होता, तो अलंगला गुजरातला नेला. मग टप्प्याटप्प्याने गेल्या 5 वर्षात तुम्ही काय केलं तर महाराष्ट्राची ताकद, मुंबईची ताकद तुम्ही त्या ठिकाणी कमी करता आणि इथं येऊन घोषणा काय करता, जे उत्तर प्रदेशमध्ये झालं ते महाराष्ट्रात. म्हणजे काय, महाराष्ट्रात आम्ही BJP सत्ता आणू, आम्ही सत्तेसाठी नाही, हा महाराष्ट्राचा अस्मितेसाठी लढत असतो, लोकांच्या हितासाठी लढत असतो, तुम्ही स्वतःसाठी लढत असता, हाच त्याचा फरक आहे. आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी आणि मराठी माणसासाठी त्या ठिकाणी सातत्याने लढत राहू. महाराष्ट्राच्या सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असणारे ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण कालपासून गायब आहेत, त्यांचा मनसुख हिरेन तर केला नाही ना, अशा पद्धतीचा आरोप आता भाजपकडून होतोय. तुम्हाला काय वाटतं या प्रकरणामध्ये कुठेतरी त्यांना संरक्षण मिळायला हवं किंवा त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यायला हवी? नाही, आता ह्याच्यामध्ये खरं तर प्रवीण चव्हाण साहेबांना मी स्वतः ओळखत नाहीत आणि तुमच्याकडनंच आत्ता कळतं की ते त्या ठिकाणी सापडत नाहीत. आता कॉन्स्पिरसी करण्यासाठी खरं तसं बघितलं तर BJP फार माहीर आहे, त्यामुळे BJP अनेक गोष्टी आधीच त्या ठिकाणी कळत असतात. हिरेनच्या बाबतीतसुद्धा जेव्हा त्या ठिकाणी ही घटना खरं घडायला नाही पाहिजे होती, ती घटना घडली त्याच्या आधी विधानसभेमध्ये काही प्रमाणात हा मुद्दा BJP आला होता की त्याची हत्या होऊ शकते वगैरे असे. आणि आता हाच मुद्दा जर भाजप परत आणत असेल तर मग चव्हाण साहेबांच्या कुटुंबाला आणि आमच्यासारख्या लोकांना आणि जे अधिकारी होते मग कुठेतरी भीती वाटायला सुरुवात होऊ शकते. पण अशी घटना घडली नसावी अशी अपेक्षा त्या ठिकाणी आपण करावं आणि हे राजकारण त्यात करतात चव्हाण साहेब येतील आणि जी त्यांची बाजू आहे ती लोकांसमोर मांडतील असं अपेक्षा आहे. जवळपास 100 तासांपेक्षा सुद्धा जास्त रेकॉर्डिंग काल हाती लागलेला आहे, विधानसभेमध्ये ते मांडण्यात आलं. यावरूनच शरद पवारांना बोलताना असं म्हटलं की केंद्रीय यंत्रणांचा सरळ सरळ यामध्ये वापर झाल्याचं दिसतोय. आता 127 तासाचं रेकॉर्डिंग जे लोकांकडे त्या म्हणजे ते केलं गेलं ते मीडियाली तर केलं नव्हतं, ते स्वतः BJP केलं असावं, कारण सगळी माहिती BJP त्या ठिकाणी मिळाली आणि ती माहिती त्या ठिकाणी कुठंतरी ही BJP मग मीडियाकडे त्या ठिकाणी गेली. त्यामुळे खेजात कुठंतरी त्यांचे जे काही वरचे सगळ्या एजन्सी असेल CBI पासून त्याची मदत घेतली असावी असं वाटतं. आपण पाहिलं असेल अशा पद्धतीनं रोहित पवारांना प्रतिक्रिया दिली आहे, जे काही 127 तासांचं फुटेज सापडलं त्याच्यामध्ये भाजपचा हात आहे अशा पद्धतीचा संशय रोहित पवारांना व्यक्त केला आहे. कॅमेरामन योगेंद्र गुप्ता सह निलेश मुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.